कृषीप्रधान भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत. म्हणून संबंध देशवासी आणि राज्यवासियांना असं आवाहन केलेलं आहे की सर्वांनी दिवाळी साजरी करावी. परंतु मुख्यमंत्री साहेब आणि पंतप्रधान साहेब, मी एक शेतकरी पुत्र बोलतोय, आम्ही दिवाळी साजरी करू शकत नाहीत. ला कारण म्हणजे तुमचे धोरण आहेत. सर्वांना जय श्रीराम. मी ज्ञानेश्वर खरात पाटील. मूळतः आमचे कांद्यापासून तर वांग्यापर्यंत, टोमॅटोपासून तर तुमच्या धानापर्यंत, धानापासून तर सोयाबीन, कापूस, द्राक्ष, डाळिंब, संपूर्ण जे पिकं आहेत ते पहिले कोरड्या दुष्काळानं होरपळले गेले आणि कसे तरी ते आम्ही आणले, तर त्यामध्ये अतिवृष्टी आली, गारपीट आली आणि त्यातून सुद्धा आम्ही आमचे पिकं वाचवले, तर त्याला तुमच्या धोरणांमुळं भाव मिळू शकला नाही. त्यामुळं आमचे वडीलधारे आम्हाला सांगतात की ज्याच्या घरी पैसा असतो, ज्याच्या घरी समृद्धी असते, त्याच्यासाठी दररोज सण असतो, त्याच्या घरी दररोज दिवाळी असते. आणि ज्याच्या घरी पैसा नसतो, त्याच्या घरी दिवाळीच्या दिवशी सुद्धा दिव्यामध्ये टाकायला तेल नसते. ही वस्तुस्थिती आहे साहेब. आदरणीय मोदी साहेब, तुम्ही खाद्यतेलाची भरमसाठ आयात केली, त्यानंतर कडधान्य जे आहेत त्यांना शुल्कमुक्त आयातीसाठी 1 वर्षाची करारवाढ दिली. अतिवृष्टी झाली त्याला मदत नाही, गारपिटीचे पंचनामे नाही. आमचं नुकसान झालं खरीपात सोयाबीनचं. सोयाबीन गेलं, त्यानंतर रबी सीझन लागला, रबीमध्ये हरभरा पेरला आणि त्या हरभरा पेरल्यानंतर तुमच्या पीक विमा कंपनीचे अधिकारी आमच्या सोयाबीनचा पंचनामा करायला आले. कशाचा पंचनामा केला? त्यांनी पंचनामा केलाच नाही, त्यामुळं तुमच्या पीक विमा आम्हाला मिळालाच नाही. परंतु तुमच्या पीक विमा कंपनीला म्हटलं 6000 कोटी रुपयाचा नफा झाला आणि कंपनीनं शेतकऱ्याला 1900 कोटी रुपये फक्त फेकून मारले. ही वस्तुस्थिती आहे साहेब. तुमच्या सरकारनं कांद्याला निर्यात बंदी लादली. जेव्हा कांद्याला निर्यात बंदी नव्हती तेव्हा कांदा 4000 प्रति क्विंटल विकला जात होता. निर्यात बंदी केल्या केल्या देशाबाहेर जाणं काना बंद झाला आणि आमचा कांदा हा 1200 रुपयावर आला, 10 रुपये किलोवर त्या ठिकाणी आला. हे तुमच्यामुळं झालं साहेब, तुमच्या धोरणामुळं झालं. आम्ही दरिद्री आहोत ते तुमच्या धोरणामुळं आहेत. काही बाजार बुणगे कमेंटमध्ये म्हणतील की सरकारचं काम असतं का भाव देणं. अरे सरकारचं काम नसतं भाव देणं, परंतु आमचा कांदा निर्यात होत असताना तो निर्यात थांबवली, त्यामुळं आमचं काम आहे की सरकार तुम्ही आमची निर्यात थांबवली, आम्हाला मिळणारा भाव तुम्ही कापला, आता तुम्ही आम्हाला भाव द्या, अशी आमची मागणी सरकारकडे असते. हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. तुम्ही मोठ्या प्रमाणात तूर आफ्रिकन कंट्रीमधून आयात करतायत. तुम्ही टोमॅटोला चांगले भाव मिळायला लागले होते तर तुमचेच ते न्यूज रिपोर्टर दांडकी घेऊन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेले. किती टोमॅटो पिकला तुमचा, किती लाखाची गाडी घेतली, किती मोठं घर बांधलं, परंतु त्याच ठिकाणी तो टोमॅटो म्हणजे 9 क्विंटल टोमॅटोला एका पंढरपूरच्या शेतकऱ्याला 34 रुपयाची पावती मिळाली होती. त्यावेळेस म्हटलं तुमचे जे रिपोर्टर दिसत नाही, त्यांच्या हातात ते दांडकी घेऊन फिरतानाही दिसत नाहीत. ही जी परिस्थिती आहे याच्यावर तुम्ही काहीच बोलत नाही, याविषयी तुम्ही काहीच वागत नाही. हा देश कृषी प्रधान आहे. ज्या प्रभू श्रीरामाचं नाव आपण आज घेतोय त्या श्रीरामानं आमच्यासारख्या पिछड्यांना, आमच्यासारख्या गरिबांना, आर्थिक मागासलेल्यांना योग्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी तुमच्यासारख्या रावणाविरुद्ध त्या ठिकाणी मोठी लढाई त्या ठिकाणी लढलेली आहे. आणि आज जी सरकारची शेतकऱ्याविषयीची भूमिका आहे ती त्या रावणाची रामाविषयी किंवा जनतेविषयी होती, तशा पद्धतीची भूमिका आहे. तुम्हाला रावणालाही तुम्ही लाजवाल इतके भयान तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी वागत आहात. मोदी साहेब, आता एक करा, आम्ही दिवाळी साजरी करू, परंतु तुम्ही जे खाद्यतेलाची भरमसाठ आयात लावलेली ती आयात थांबवा, सोयाबीन निर्यात करा आणि सोयाबीनसह तेलबिया पिकांचे भाव वाढू द्या. कापसाची आयात मोठ्या प्रमाणात तुम्ही करताय, ती आयात थांबवली पाहिजे, कापसाला दर मिळू द्या. त्यानंतर कांद्याची निर्यात बंदी उठवा, कांदा एक्सपोर्ट करा, कांद्याला भाव मिळू द्या. सुरुवातीला कोरड्या दुष्काळानं, नंतर ओल्या दुष्काळानं, गारपिटीनं जो शेतकरी राजा होरबाडून निघालाय, भरडून निघालाय, त्याला तुम्ही अतिवृष्टीची मदत द्या. जो पीक विमा आमच्या टॅक्समधून 1-1 रुपया भरून आम्ही जो फाडलाय, त्या पीक विम्यातून एकाच माणसाचे खिसे भरण्याचं काम सरकारचे काही लोक करत असतील तर हे दुर्दैव आहे तुमचं, आमचं, सरकारचं, जनतेचं आणि शेतकऱ्याचं. तर मोदी साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही या पीक विम्याचा एका माणसाच्या घशात 6000 कोटीचा नफा घालायचा आणि संबंध महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला फक्त 1900 कोटी रुपये फेकून मारायचे, हे जे चाललेलं आहे हे थांबवा. आणि हे सगळं जर तुम्ही थांबवसाल, आमच्या बाजूचे धोरणं आखसाल आणि प्रभू रामचंद्रांनी ज्या पद्धतीनं इथलच्या विस्थापितांना एकत्र केलं आणि त्यांना प्रस्थापित बनवण्यासाठी आपली पूर्ण हयात घालवली, त्या पद्धतीनं प्रभू रामचंद्रांचं तुम्ही काम जे करताय ते चांगलं आहे, परंतु आमचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार करा. आणि म्हणून आमच्या पूर्वजांनी, आमच्या वडीलधाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, ज्याच्या घरी पैसा आणि समृद्धी असते त्याच्या घरी दररोज दिवाळी असते. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की 22 जानेवारीला आम्ही दिवाळी साजरी करावी तर आमच्या बाजूला तुम्ही धोरणं आखाल, अशी एक शेतकरी पुत्र म्हणून माफक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.